एकाच कुटुंबातील सात जणांनी आपलं आयुष्य संपवलं असून मुलीला पळून नेल्याच्या रागा प्रकरणी हा प्रकार घडल्याचं समजलंय. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भीमा नदीपात्रात सात मृतदेह आढळले. या दोन पुरुष दोन महिलांसह तीन मुलांचा समावेश आहे. हे सातही जण एकाच कुटुंबातले आहेत. याआधी नदीपात्रात दोन पुरुष दोन महिलांचे असे चार मृतदेह आढळले होते. मच्छीमारांना एका महिलेचा मृतदेह आढळला, त्यानंतर एका मागोमाग एक आणखी एक तीन मृतदेह सापडले. हे मृतदेह एकाच कुटुंबातील असावेत असा अंदाज आल्यानं पोलिसांनी चौकशी सुरू करत मृतदेहांचा शोधही सुरू केलाय. त्यासाठी एनडीआरएफची मदत घेण्यात आली. एनडीआरएफच्या पथकाला आणखी तीन मृतदेह आढळले. हे तीनही मृतदेह मुलांचे आहेत. मुलांना मुलगी पळून नेल्याच्या रागात वडिलांसह कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केली. सर्व मृतदेहांची ओळखही पटली आहे. मोहन पवार 50 वर्ष राहणार खामगार तालुका गेवराई, संगीता मोहन पवार वय 45 राहणार खामगार तालुका गेवराई, शामराव फुलवरे 32 वर्ष, राणे शामराव फुलवरे 27 वर्ष, शामराव यांचा मुलगा रितेश वय 7 वर्ष, छोटू फुलवरे 5 वर्ष आणि कृष्णा 3 वर्ष अशी त्यांची नावं आहेत.